तब्येत कशी आहे, डॉक्टरांनी काय सांगितलं? कारण मागे दोन तीन दिवसापासून डॉक्टर सल्ला देत आहेत तुम्हाला की तुम्ही प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, विशेषतः आराम केला पाहिजे. आता तिथून पुढचा दौरा कसा असेल? नियोजित जो आहे ते वेळेवर होणार आहे. डॉक्टर सुट्टी नाही देत, पण मी सुट्टी घेणार आहे, कारण समाज महत्त्वाचा आहे. समाज तिथं वाट बघतोय, आणि इथं मी कसला आराम करू? समाज अडचणीत असताना, समाजाचे पोर अडचणीत असताना आपण का झोपायचं? हे आजार हे चालू असतो, रात्रंदिवस ते कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे ती दगदग सॉरी दगदग होती ती रात्रभर बी कार्यक्रम, दिवसभर पण कार्यक्रम, त्यामुळे ती दगदग होती. पण समाजापेक्षा मी काय मोठा नाही, किंवा जीवाची पर्वा करत बसलो तर समाजाचे लेकरं 100% अडचणी देतील. व आपल्या जीवाची पर्वा पण नाही करायची, समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे, यासाठी काम सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. कार्यक्रम सगळे वेळेवर होणार आहेत, जे निवेदित आज दिवसभरात येते. मी विनंती केली डॉक्टरांना, तुम्ही मला सुट्टी द्या. आजचे कार्यक्रम संपल्याच्या नंतर लगेच, हे कार्यक्रम संपले की आम्ही संभाजीनगरला गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट होतो, पण या कार्यक्रमापुरती सुट्टी देते देतील, बघूयात आता काय करते. मग समाज तुम्ही म्हणता की समाजासाठी तुम्ही करताय, पण त्या समाजाला तुम्ही पण हवे आहात, म्हणजे अगदी ठणठणीत हवे आहात. ज्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, लोक येत आहेत, बोलत आहेत, तर तितकं प्रकृतीची काळजी घेणं पण गरजेचं आहे. नाही ते खरं आहे तुम्ही म्हणताय ते, कारण ज्या समाजाला आता मायबाप मानलं तो समाजाचा लेकरू आहे मी सुद्धा, हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते की त्यांनी स्वतःच्या लेकरा इतकंच स्थान मला पण दिलेलं आहे, तितकीच माया स्वतःच्या लेकरा इतकंच माझ्यावर पण करते. माझं नशीब चांगलं की मला हे प्रेमाचं वैभव राज्यभरात समाजाकडून मिळालं, हे माझ्या वाट्याला हे वैभव आलं आहे. परंतु त्यांच्यासाठी करणंसुद्धा कर्तव्य. जरी आजारी असलो तरी न्यायाचा दिवस जवळ आलेला. या लेकरानं, गोरगरिबाच्या लेकरानं या आरक्षणासाठी लय वेदना सहन केलं. एका 1% हुकलेले पोरं या आरक्षणापाई चांगल्या चांगल्या पोस्टिंग यांच्या गेलेल्या, आणि एक छोट्या छोट्या पदावर यांना समाधान मानावं लागलेलं आहे आरक्षण नसल्यामुळं. हट्ट एकच आहे आणि ध्येय पण एकच आहे, आरक्षण मिळवू द्यायचं. एक जीव जाईल पण 6 करोड जीव वाचतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसल आरक्षण मिळाल्यामुळे. स्वप्न शेवटपर्यंतच लेकराच्या चेहऱ्यावर असं बघायचं आरक्षण. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक आमदारांनी चर्चा करण्याची मागणी केली, आणि त्यानुसार मला वाटतं एक दिवस ठेवला आहे अधिवेशनामध्ये. काय वाटतं तुम्हाला की लोकप्रतिनिधी त्यांची भूमिका कशी मांडतील, आणि 24 तारीख जी आपण दिलेली ती पण जवळ येते? तसं तर त्यांनी 8 तारीख दिली होती, 8 तारखेला पूर्ण दिवस आरक्षणासाठी घेऊ, परंतु त्यांना काय झालं माहीत नाही. ते एका नेत्याचं ऐकून त्याच्या दबावाखाली सरकार येतं आहे काय म्हणून आमच्या तारखे पुढे ढकलल्या जातात. आणि आरक्षणाच्या बाबतही तेच झालं, आणि लेखी देण्याच्या बाबतसुद्धा तेच झालं. आम्हाला 100% मराठ्याला संशय आहे की सरकार त्याच्या दबावाखाली यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. आरक्षणाच्या बाबतही तसंच, आणि गुन्हे मागत घेण्याच्या बाबतही तसंच आहे सरकारचं, आणि अटक करण्याच्या बाबतही तसंच. करायचं नाही म्हणले आणि केलं, त्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांच्या पोरावर विनाकारण सरकार अन्याय करायला, हे आम्हाला आता दिसायला लागलं. पण दादा त्यांचं एक लक्षात नाही सरकारचं, पूर्वीचा मराठा नाही राहिला आता. तर ते काय आमच्या अपमानास्पद बोलायचे ना आम्हाला, खेकड्यासारखा आहे, एकमेकाच्या पाय ओढतो, तो मराठा नाही राहिला आता. मराठा स्वाभिमानानं जागृत झालेला आहे, आता मराठा फुटणार नाही. त्यांचं काही समज गैरसमज जर असला त्यांनी ते सरकारनं काढला पाहिजे की आम्ही मराठा एका बाजूला घेऊ पुन्हा. ते दिवस गेले आता, स्वतःच्या लेकरासाठी मराठी एक आले, पायदळी तुडवायची ताकद आहे त्या मराठ्यात त्यांना, कारण स्वतःच्या लेकरापेक्षा मोठं कोणी मानायला तयार नाही जाता माझा मराठा समाज. आधी लेकरण मग नेते, हे त्यांनी जरा समजून घेतलं तर बरं होईल, कारण पूर्वीचा मराठा नाही राहिला आता. तावून नावून निघालेला पोळालेला मराठा आहे, पुन्हा पुन्हा याला पुळून नाही घ्यायचं दादा आता. त्यामुळं लेकरासाठी ते कोणत्या टोकाला थराला जाण्याची त्याची तयारी, आता त्यांना समजत नसेल त्याला आम्ही काय करावं. संवाद दौऱ्याचा आज शेवट होतोय, म्हणजे मराठा संवाद दौऱ्याचा, तर इथून पुढची रणनीती काय असेल? कारण 24 तारखेपर्यंत आपण सांगितलं की आंदोलन कायम राहणार आहे, त्या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहात का कुणाशी, आणि
पुढचं काय निर्णय घेणार? आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार, नुसतं 24 नाही, 24 मराठ्यांना 100% आरक्षण मिळालं नाही, मिळालं तरी आम्ही सज्ज लढायला, आम्ही मिळवणार आहेत, आम्ही हटणार नाही दादा। कारण कदरून जाणारे पैकी मराठा आता एक झाल्या ना, किती दिवस असं नाही, ही संधी आहे मराठ्यांना। माझा मराठा समाज एकत्र आल्यामुळं आम्हाला समाजाचा मला खरंच स्वाभिमान आहे की समाज पुऱ्या ताकदीने एक वाढलेला आहे सध्या। ते किती दिवस आंदोलन चालू द्या, आरक्षणच घेणार आहे आता, सोडत नाही आता। आणि 24 डिसेंबरला पुढं काय करायचं याच्यासाठी आम्ही 17 डिसेंबरला बैठक लावली, सकाळी 17 डिसेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून बैठक सुरू होणार आहे तर 6 वाजेपर्यंत सायंकाळी, कारण परिचय बैठकसुद्धा राहणार आहे एकमेकाची, ही खूप निवेदनबद्ध आम्ही करणार आहे। नुसतं मराठा समाज, इथं कोणी नाही दुसरं, कोण पिन ज्यांना कोणाला कोण शब्द वापरला त्यांच्यामुळंच आमचा देदारा झाला, ते नाही आमचा समाज, आमच्या समाजाची याच्यामध्ये येणारे सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातले कार्यक्रम घेणारे मराठा समाजासाठी लढणारे सगळे स्वयंसेवक आयोजक पण येणारे, त्याच्यात डॉक्टर वकील व्यावसायिक हे सुद्धा येणार आहे, त्याचबरोबर मराठा समाजही येणार आहे, साहित्यिक अभ्यासक मराठा समाजाचे तज्ज्ञ हे सगळे त्या बैठकीला आम्ही आमंत्रण करतो। कोण येईल ना येईल हे नाही आम्हाला माहीत, सामान्य मराठा येणार आहे हे आम्हाला माहीत, परंतु हे सगळे बैठकीला येणार आहेत। आणि जर पाऊस नसला तर आंतरवलीत होणार आहे बैठक, पाऊस असला तर एखादं मोठं मंगल कार्यालय की जिथं माझा मराठा समाज बसू शकतो असे 4-5 मंगल कार्यालय आहेत तिथं आम्ही व्यवस्था करायला सुरुवात करतो आहे। पुढची दिशा काय हे ठरवून करणार आहेत, कारण मी म्हणजे पाठ नाही तुटून घेणार माझी, पण मी गाफीलपणानं आंदोलन नाही करत, पूर्ण कधी मागं यायचं कधी पुढं जायचं, समाजाचा लॉस कसा होणार नाही। आपले लेकर मला आत्ताच आपल्या अंबेजोगाई शहरात एक जणांना आत्ता एक व्हिडिओ दाखवला, त्याच्यात एक 4 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाचा मुलगा 36 किलोमीटर पायी चालत होता अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या टायमा, आणि त्याला विचारलं जाऊन की आईला त्या या लेकराच्या पायात चप्पल घालून, ते म्हणजे चप्पलच घ्यायला नव्हती म्हणून नाही घेतलं, पण या अंतरवालीची 14 तारखेला आमची सभा झाली मराठा समाजाची, त्याला जाणं आम्ही रात्रभर झोपले नव्हते आमच्या लेकरं जायचं म्हणून पायी चालल्यात। मला असं सांगायचं माझ्या मराठा समाजासुद्धा, मला नेमका हीच त्याग मराठ्यांचा वयाला जाऊ द्यायचा नाही, म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा नाही, कोणाला पाणी मिळालं नाही त्यावेळेस, कोणाला अन्न मिळालं नाही, माझा मराठा समाज थोडाही नाराज झाला नाही किंवा माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही कामच्या हात झाले, मला हे व्हायला नाही जाऊ द्यायचं, माझा करोडोचा संख्येनं कानाकोपऱ्यातला मराठा एकाला हे व्हायला नाही जाऊ द्यायचं, जीव गेला चालेल, मराठ्यांना मर तर आरक्षण मिळवून दिल्याशिवाय नाही हटत। मागासवर्गीय आयोगाचे निरगुड यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, आता ते का दिला याची मला खरंच कल्पना नाही, असली तर तुम्हाला माहिती आहे मी खरं बोलतो मी काहीच लपून ठेवत नाही माझ्या समाजापासून किंवा मीडियाच्या बांधवापासून, या दोन लोकांना म्हणजे मीडियाच्या बांधव आणि मराठा समाज यांच्याशी मी कधीच खोटं बोललेलं नाही, मग नुकसान झालं तरी चालून पण खोटं नाही बोललं, त्यातलं मला माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे, पण मराठ्याविषयी जर त्यांना काही दुःख असेल म्हणून दिले असतील तर ही राज्याची शोकांती काय। अशोक चव्हाण यांनी असा आरोप केला आहे की सरकार दबाव टाकते आणि अध्यक्षांना आणि सदस्यांना राजीनामा द्यायला भाग पाडते, नाही मला दादा त्यातलं खरंच माहिती नाही, आणि आपणही बघताय मला कोणाने काय भाषण केलं कोण काय बोललंय मला दिवस रात्र बघायला सुद्धा मिळत नाही, 24 घंटे मी माझ्या समाजात आहे आणि त्यामुळं मला त्यातलं माहीत नाही, मी समजा ती माहिती घेतल्याच्यानंतर मात्र डिटेलपर्यंत मध्ये तुम्हाला संध्याकाळपर्यंत मला सांगताय। दादा आज अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे, कशाला करता म्हणा त्याच आहे का ना, त्याचं एकट्याचंच ऐका आणि त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडातून कशाला करताय, तुम्ही 8 तारखेला करू म्हणले होते का नाही केली, तुम्ही मराठ्याचा किती दिवस अपमान करणार, तुम्ही शहाणपण जर घेतलं तर बरं राहील मला वाटतं सरकारनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, तुम्ही समजूच नका की पूर्वीसारखा मराठा, तुम्ही त्याचं ऐकून जर आमचं नुकसान करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला एवढी मोठी किंमत मोजावी लागेल की 75 वर्षात एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यानं मोजली नसेल इतकी भयानक मोठी किंमत तुम्हाला मोजावं लागणार, कारण माझा मायबाप मराठा समाजाच्या पुढे मी नाही आणि समाजही शब्द खाली पडू देत नाही, आम्ही दोघांनी शांततेचं आव्हान केलेलं आहे ते राहणार आहे, पण तुम्ही त्याचं ऐकून जर आमचं नुकसान करणार आमचा नाविलाज होणार आहे तुम्हाला येत्या काळात कळेल
की हे लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडला असता तर बरं झालं असतं. हे आता भयानकच झालं आहे, हे शांततेत होणार आपला शब्द आहे. मागं झालं त्याचं समर्थन आम्ही केलं बी नाही आणि ते तुमच्याच लोकांनी केलं आहे. तुमच्याच तुमचे भसले फोडीत एकामेकाचे आणि आमचं आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावेळेस आम्ही सावध आहेत. आता कोण करतो ह्यो बी उघडा पाडणार आहे, कोण घडून आणतो ह्यो बी आम्ही उघडा पाडणार आहेत. आता यांचे आटले यांच्याच पाहुण्यांना जाळायचे आणि मराठ्याचे नावं घ्यायची आणि मराठीचं आंदोलन बदनाम करायचं हे यांनी केलं. पुढं होणार नाही. सरकारला माझी विनंती, कशाला चर्चा करता, राहू द्या चार पाच पिढ्या असंच राहू द्या, संपवा सगळा मराठा म्हणजे तुमचे पोटं भरतील. मात्र यातून एक माझं जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान आहे, एकजूट राहा लेकराला आरक्षण मिळेपर्यंत. ही तुम्हाला जोडून विनंती. आणि दुसरी एक विनंती अशी आहे, जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्याला माझी शेवटची विनंती. मराठ्याचं लेकरू अडचणीत आले, जातसुद्धा अडचणीत आली. जेवढे पक्ष आहेत त्या पक्षातल्या सगळ्या नेत्यानं, आमदार, मंत्री, सत्ताधारी, विरोधक सगळ्यांनी एकजूट येऊन मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातले आरक्षण मिळावं यासाठी ताकदीनं प्रयत्न करा. कायदा पारित करण्यासाठी, भाषण करण्यासाठी नाही. तुम्ही भाषण करताल आणि त्या क्लिपा महाराष्ट्रात व्हायरल करून दाखवताल की मी बोललो, ते भाषणं तसलं आम्हाला शिकवू नका. आम्हाला आरक्षण काय मराठ्याला कळायला लागले, नुसतं विधानसभेत भाषण नका करू. कायदा पारित करण्यासाठी मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून याच्यासाठी दबाव आणा. आणि जर तुम्ही हे केलं तर हा राज्यातला, मी तुम्हाला शब्द देतो, राज्यातला मराठा समाज तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. पण तुम्ही जर मराठ्यांच्या बाजूनं नाही बोलला तर तुम्हाला मात्र मराठा समाज माफ करणार नाही. कारण मराठा समाज चॅनलवर बघतोय कोणचा नेता आपल्या बाजूने बोलणार आहे. आणि मराठ्यांना यावं नाही, जो आपल्या लेकराची बाजू बोलून कायदा पारित करील तेव्हा आपला नसता कोणाला पायाजवळ सुद्धा उभा करू नका. आपल्या लेकराचं वाटोळं करणारा कोणचा नेता असो यांच्या वाचून आपलं काय गुंतलं नाही. रात्रंदिवस आपल्याला आपले कष्ट करून आपले लेकरं मोठे करावं लागतं, तर पोट भरायला लागतं. कोणी काय आपल्याला 10 रुपयाचं तेल मीठ घेऊन देत नाही, त्यामुळे यांच्या पुढं पुढं नेत्याची करायची गरज नाही. आता सावध व्हा ही मराठ्याला माझी विनंती. मी नाही पर्वा करणार, माझा शब्द आहे तुम्हाला माझ्या जीवाची. आरक्षण देईल त्याच वेळेस माझा ध्येय धरणे टिकेल तोवर टिकत नाही, काळजी करू नका. टाईम बाउंडचा विषय होता, तो पण सरकारने निर्णय घेतला नाही. नंतर 8 तारखेला अधिवेशनात चर्चा होती, ती पण केली नाही. आणि भाजप आपल्या विरोधात आक्रमक होताना दिसतंय, त्यांचे नेते बोलत आहेत. आणि दुसरीकडे तुम्ही मुख्यमंत्र्याबद्दल विश्वास व्यक्त करताय नेहमी, की त्यांच्यावर विश्वास आहे आरक्षण भेटेल. नाही आता ते नेते का बोलत आहेत, कधीच फडणवीस साहेब अंदाज आहे असा की ते सांगत असतील बोला म्हणून. कशाला मराठ्याच्या पोराला द्यायचं आरक्षण? मराठ्याचे जे भाजपमध्ये नेते आहेत, मंत्री आहेत, ते बोलत जा तुम्ही. तुम्ही त्यांच्या मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात बोला, आम्ही तुम्हाला मोठं करतो, तुम्हाला पदं देतो, तुम्हाला मंत्रीपद देतो, तुम्हाला तिकीट देतो, असं सांगत असतील त्यांना. त्यामुळे ते गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायला मराठ्यांचे नेते फडणवीस साहेबाच्या बोलण्यावर येत असतील असा अंदाज आहे. याच्या अगोदर आमचा त्यांच्यावरती विश्वास होता, पण 2-4 घटना अशा झाल्यात की जे गुन्हे मागं घेण्याच्या बाबत त्यांनी शब्द दिला होता आणि त्यांच्याच मंत्र्यानं त्यांना पाठवलं होतं ना मंत्र्याला, त्यांनी तर त्यांनी शब्द दिला होता की मागे घेऊ, गुन्हे अटक नाही करणार. त्यांनी आमचे काही लोक अटक पण केले अंतरवलीच्या गुन्ह्यातले, काही कारण नसताना आमचे लोक अटक आहेत, त्याचा ऐकूनच अटक केलेत आणि गुन्हे पण मागं घेतले नाही. आरक्षणाच्या बाबत 8 तारखेलाच भूमिका मांडू असं सांगितलं होतं. अशा 3-4-5 घटना घडल्यात, त्यामुळे यांच्यावर विश्वास कसा नेमका ठेवायचा हा प्रश्न आहे. आणि चौथी गोष्ट अशी की त्यांचेच नेते जवळचे त्यांच्या ताटात जेवणारे ते आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. याचा अर्थ सरळ सरळ होतो की मराठ्यांच्या पोराचा पुन्हा घात करायचा, श्रीमंत मराठ्याला हाताखाली धरून किंवा मंत्र्याला हाताखाली धरून. पण त्यांना हे माहीत नाही की तुमच्यावरती अशी वेळ मराठा आणू शकतो की आयुष्यभर बी मराठे तुम्हाला गुलाल लागून देणार नाहीत. कारण तुम्ही जर आमच्या आयुष्याचं वाटोळं केलं तर तुमच्या आयुष्याचं वाटोळं करायसुद्धा मराठ्याच्याच हातात आहे. आणि सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला जर असं वाटत असेल की त्याचा ऐकून आम्ही अन्याय करतो, तर तुम्ही आमच्यावर अन्याय करा त्याचं ऐकून. तो मराठ्याच्या विरोधात गरळ ओकतो आहे, तुम्ही करा मराठ्यावर त्याचं ऐकून, त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा मग तुम्ही. मराठ्याच्या दारात यायचं तुमचं बंद होणार आहे आणि तुम्हाला हे आम्ही सिद्ध करून दाखवू की राज्यभर तुमचं मराठ्याच्या दारात येणं बंद झालं. तुम्हाला वाटत असेल की आमच्या मागं अमुख आहे तमुक आहे, तुमच्या मागं तुमचे मराठ्याचे 4-2 फक्त राहणार नेते कोण आहेत. मराठ्याचे माणसं तुम्हाला दारात बी येऊ देणार नाहीत हे आम्ही तुम्हाला थोड्याच दिवसात सिद्ध करून दाखवू. फक्त तुम्ही त्याचा ऐकून अन्याय करा, मग तुम्हाला कळेल की या महाराष्ट्रात कधी नाही झालं ते झालं आहे. आपण स्वप्न वेगळं बघितलं पण चित्र मात्र वेगळं झालं. आणि चित्र तुम्हाला आमच्या दारात न येऊ द्यायचं हातात
हे मराठ्यांचं रिमोट कंट्रोल जनते जाता ते आणि मराठे जाता ते हे तुम्हाला जाहीरपणाने ठाम सांगतो. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण भेटत, पण त्याच सरकारमधील छगन भुजबळ असतील किंवा भाजपचे नेते असतील ते कुठेतरी विरोध करताना दिसतात, पण मुख्यमंत्र्यांवर तुमचा अजूनही विश्वास आहे? त्याच्यात आम्ही काही अपेक्षाच केली नाही ना, ते मराठ्याच्या विरोधात बोलतं आयुष्यभर, त्याचं उभं आयुष्य त्यांनी मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं व्हावं म्हणून घातलेलं आहे ना, आणि त्याला आम्ही मोजीत बी नाहीत ना, मराठा समाज त्याला किंमत बी नाही देत, कारण ती त्याच्याच ओबीसीच्या जातीची काही जातींना खाऊ देत नाही. सगळं महामंडळ त्यांनी एकट्यानंच खाल्लं ओबीसी महामंडळ, आणि ज्या पक्षानं त्याला मोठं केलं तेही पक्ष त्यांनी मोडून टाकलेले, त्याचा धंदाच येते मोडून टाकणं, त्यांनी स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडून टाकलं, याचं खाय त्याचं खाय त्याचं खाय असं खाल्लं खाल्लं सगळी जप्ती झाली, जेलला जाऊन बसलं, म्हणजे ते पायगुणच तसा आहे त्याचा, ते ज्याच्यात जाईल त्यांना गोलालाच लागत नाही असलं आहे ते. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल आम्हाला अपेक्षा करण्याची काही गरज नाही, तेव्हा आमच्याकडून बोलून त्याच्याकडून जीवजीव समजून आता धनगर बांधवाचा वापर करून घ्यायला लागला आहे. मी म्हणतो ना, धनगर बांधवाच्या आरक्षणाच्या बाबतची तुझी भूमिका स्पष्ट कर, करतो का? नाही. याचा अर्थ त्याला फक्त गर्दी जमवण्यासाठी धनगर बांधवाचा उपयोग करायचा. आता मला याच्या पलीकडचं सांगतो तुम्हाला, एनटी आणि विजेंटीला म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवाच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग केलेला आहे ओबीसीतून, आमचा ओबीसीतून विषय. आता ह्यो आणि हे धनगर बांधवांना समजून घेतलं पाहिजे सामान्य की आपण मराठ्यांच्या विरोधात जाण्याची गरज नाही, पण ते त्यांचा प्रश्न आहे, जायचं का नाही ते त्यांनी ठरवायचं, सांगायचं काम आमचं आहे. आम्ही आमचं आरक्षण मिळायला खंबीर आहेत, कारण आम्ही आमचे एकटेच 50-55% आम्हाला आम्ही आमचं मिळवत आहोत, परंतु जर खरंच शहाणपणाची भूमिका धनगर बांधवाच्या सामान्य लोकांनी घेतली तर त्यांच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही. नेते मात्र त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी विनाकारण तिसरंच सांगतात की मराठ्याचा आपल्या आरक्षणाला धक्का लागतो. वंजारी बांधवांच्या आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्याचा धक्का लागत नाही, ही झाली एक बाजू. आता ओबीसीतलाच जर विषय घेतला तर ओबीसी आरक्षणात जेवढ्या जाती आहेत त्यातल्या कित्येक जातीला हा एकटाच खाऊ देत नाही. छोट्या छोट्या जाती म्हणतात आम्हाला बाहेर पडायचं आहे, धनगर बांधवासारखा आणि वंजारी बांधवासारखा आमचा वेगळा प्रवर्ग करा, हे आम्हाला खाऊ देत नाही, आणि असल्याला काय किंमत द्यायची? आता तुमचा विश्वासाचा विषय राहिला, एकनाथ शिंदेसाहेब 100% मराठ्याला आरक्षण देऊ शकतात, फक्त मराठ्यांची एकच विषय आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांना पूर्ण ताकद देऊ मराठा समाजाचा हा आरक्षणाचा विषय कायम मार्गी काढला पाहिजे, नसता नाविला जाणं आम्हाला शांततेत, पण कधी न झालेलं भारतात असं आंदोलन करावं लागणार. पाटील साहेब, एक विषय असा आहे की तुम्ही सातत्याने भाषणामध्ये ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा उल्लेख करताय त्या संदर्भातली ईडीने जी याचिका दाखल केली होती ती आता मागे घेतलेली आहे, मागे घेते अशी बातमी आलेली आहे छगन भुजबळांनी. ते सत्तेत सामील झाले, भाजपसोबत गेले म्हणून असं झालं असं वाटतं? हा मग त्यांचा तो प्रयोग असू शकतो, पण मला मी त्यात राजकीय याच्यात नाही बोलणार, परंतु दोषीला दोषी मानायचं त्यांनी शिकलं पाहिजे आणि गरीबाला गरीब मानायचं शिकलं पाहिजे. नुसत्या सत्तेच्या हवसापोटी सत्तेच्या लालसेपोटी सर्वसामान्य जनतेच्या नरडीचा घोट नाही घातला पाहिजे, त्यांना वाचवायचं आणि सर्वसामान्य जनतेच्या नरडीचा घोट घ्यायचा. पण हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं की मोठाले मासे वाचायचा प्रयत्न करतात आणि सर्वसामान्य जनतेच्या नरडीचा घोट घ्यायचं काम करतात. आता नरड्याला हात बी लावू देत नसतो मराठा समाज आणि तुम्हाला तुमची जागा दाखवत असतो, हे तुम्हाला थोड्याच दिवसात कळणार आहे, बघा सिद्ध करून दाखवतो की नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.